Skyline 777, descend as per procedure. The fuel, the visibility and our time. It's over. There's nothing we can do. गलती चाहे एटीसी की हो, मौसम खराब हो या कुछ भी हो, गलती तो सिर्फ पायलट की है। 314 फैसले लिए थे हमने उस रोज। अगर उसमें से एक भी फैसला गलत हो जाता तो आज हम यहां मौजूद नहीं होते। लेकिन फिर भी गलती तो सिर्फ पायलट की है। लेडीज एंड जेंटलमैन, दिस इज योर कैप्टन विक्रांत खन्ना। सिट बैक, रिलैक्स एंड एंजॉय द रेस्ट ऑफ योर फ्लाइट। एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो, 7 दिन का वक्त है आपके पास। फिर मत कहिएगा कि आपको तैयारी के लिए समय नहीं मिला। तैयारी उन्हें करनी पड़ती है जो कुछ छुपाते हैं। I have nothing to hide। वैसे न्यूज तो आप देख ही रहे होंगे। नमस्कार मंडळी, मी किरण वारणकर आणि वारणकर ब्लॉग्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या या आगळ्या वेगळ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। याचं कारण आहे, आगळा वेगळा यासाठी म्हटलंय कारण की आज बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर मी चाललो आहे थिएटरमध्ये पिक्चर पाहायला। तसे बरेचसे पिक्चर आत्तापर्यंत आले, श्रीवल्ली आला, KGF 2 आला, परंतु माझा इंटरेस्ट एका वेगळ्याच विषयामध्ये आहे। तर आज मी चाललोय Runway 3-4 पाहायला। बरेचसे लोक या पिक्चरचं नाव Runway 34 असं म्हणतात, पण याला Runway 34 असं न वाचता Runway 3-4 असं वाचायचं असतं, कारण की प्रत्येक रनवेची नंबर्स 3-4 किंवा 1-5 असे वाचले जातात। काही त्यासाठी पर्टिक्युलर कारण आहे, ते मी तुम्हाला कधीतरी नंतर सांगेन। मित्रांनो, जस्ट इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या विमानाने तुमच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताय आणि तुमचं बोर्डिंग तुम्ही केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात तुमचं डेस्टिनेशन येत आहे, परंतु या तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत मध्यरात्र झालेली आहे, वादळी पाऊस आहे, खाली 0 विजिबिलिटी आहे। झिरो विजिबिलिटीचा अर्थ असा आहे मित्रांनो की पायलटला खाली काहीही दिसत नाही आहे, नक्की रनवे कुठे आहे ते लोकेट करता येत नाही, अशा परिस्थितीला झिरो विजिबिलिटी म्हणतात। आणि अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा तुमचा पायलट 3 वेळा लँडिंग करण्याचे असफल प्रयत्न करतो, अशा वेळेला विचार करा तुमची आणि तुमच्या सहप्रवाशांची काय हालत झाली असेल। अक्षरशः आपला मृत्यू, आपल्या जीवनाचा अंत आपल्याला तिथे दिसायला लागतो। आणि ही फक्त स्टोरी नाही मित्रांनो, ही एक ट्रू स्टोरी आहे आणि याच खऱ्या घटनेवर आधारित हा Runway 3-4 सिनेमा बनवण्यात आलेला आहे। याच्या स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर 18 ऑगस्ट 2015 रोजी दोहा या ठिकाणावरून कोचीला जाणारं विमान हे होतं आणि या विमानामध्ये 141 प्रवासी होते आणि 2 पायलट होते। सो जसं मी मगाशी वर्णन केलं त्याच पद्धतीने अक्षरशः वादळी रात्र होती आणि झिरो विजिबिलिटी होती, परंतु एवढं सगळं होऊनही हे पायलट जिवंत कसे वाचले आणि पुढे इन्व्हेस्टिगेशनचं काय झालं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये बिलकुल सांगणार नाही। याचं कारण असं आहे की हा चित्रपट तुम्ही स्वतः सिनेमा हॉलमध्ये जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला त्या घटनेचं फील येईल, नक्की काय झालं होतं हे तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन सकट सगळं कळेल आणि अक्षरशः अंगावर काठ आल्याशिवाय राहणार नाही। पायलट त्यांच्या फ्लाईट दरम्यान ज्या छोट्या छोट्या चुकांच्या शृंखला करतात, त्या छोट्या छोट्या चुकांच्या चेनमधून एक मोठा ॲक्सिडेंट बनण्याची रेसिपी बनत असते। आता घड्याळात वाजलेले आहेत 12:00 आणि 1:30 शो आहे, इथे कल्याणलाच आहे बाजूला, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे। सो आता मागे तुम्ही बघू शकता निर्मलाने जेवायची फुल तयारी केलेली आहे माझ्यासाठी, निर्मला येत नाही आहे नीरव असल्यामुळे। सो मी आणि आमचे यूट्यूबचे गुरु प्रवीण शिंदे यांच्यासोबत मी चाललो आहे। सो मी जाण्याचा मधला प्रवाससुद्धा कॅप्चर करणार आहे आणि पिक्चर बघून आल्यानंतर, बाहेर आल्यानंतर माझं वैयक्तिक याबद्दलचं मतसुद्धा मी व्यक्त करणार आहे। सो स्टे ट्यून्ड विथ दिस व्हिडिओ। बाय बाबू, टाटा। निर्मला चल येतो। आय थिंक आपण पोहोचलेलो आहोत, आता जरा पेमेंट करूयात आणि निघूया। Thank you.
आता सर्वोदय मॉलमध्ये आलोय. रविवारचा दिवस आहे पण फार काही गर्दी दिसत नाही आहे. मी आता तुम्हाला दाखवलं बाकीचे कोणकोणते पिक्चर्स आता सध्या स्क्रीन होत आहेत ते मला माहिती नाही, मी आता चेक करतो जाऊन. पण माझी ज्या पिक्चरची स्क्रीन आहे ती स्क्रीन नंबर 3 आहे. प्रवीण सरांची वाट बघतोय आणि ते आल्यानंतर आपण डायरेक्ट आपण जाणार आहोत. सो प्रवीण सरांची वाट बघतोय, त्यानंतर आपण जाणार. तसं अजून वेळ आहे पिक्चरला. आत्ता वाजलेली आहेत 1:08 झालेली आहेत आणि 1:30 शो आहे. सो आय होप सर्व वेळेत येतील. कल्याणच्या सर्वोदय मॉलमध्ये कार्निवल SM5 मध्ये मी किरण वारणकर आज पाहायला जातो आहे रनवे 3-4. ऑलराईट, सो स्क्रीन 3 कॉल झालेला आहे, तर आता जाऊयात. ऑलराईट, सो देयर यू गो. फायनली येस तर मंडळी, फायनली पिक्चर तर बघून आलो. अतिशय उत्तम पिक्चर आहे, तुम्ही जरूर जाऊन पहा. अर्थात याच्या पुढची जी स्टोरी आहे ती तर मी तुम्हाला सांगणार नाही आहे. एकंदरीत हे 5 गो अराऊंड करून झाल्यानंतर हे पायलट कशा पद्धतीने अगदी सुखरूपपणे खाली भूतलावरती अवतरले हे मात्र सिक्रेट आहे, जे तुम्हाला पिक्चरला जाऊनच कळेल. सो नक्की बघा. आणि मला खूप आवडला. अर्थात मी असं रिव्ह्यूमध्ये पिक्चरला जाण्याआधी रिव्ह्यूमध्ये मी ऐकलं होतं की पिक्चर जो आहे तो इंटरवल नंतर थोडासा खेचला आहे. तर मला असं वाटतं की बरोबर आहे आणि मीही सुद्धा ते अनुभवलं याचं कारण की शेवटी ही एक सत्य घटनेवरती आधारित स्टोरी आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मसाला टाकून टाकून तरी किती टाकणार. उगीच उत्साहाच्या भरात जास्त काही टाकून दिलं गेलं तर मग या घटनेचं जे गांभीर्य आहे ते थोडंसं निघून जाईल. परत मला तरी असं वाटतं की हे कमीत कमी मसाला टाकून जास्तीत जास्त इन्फॉर्मेटिव्ह ही स्टोरी लोकांपर्यंत प्रेझेंट करणं हे खरं तर मोठं चॅलेंज होतं, पण खूप सुंदर. आणि या चित्रपटामध्ये आपले अजय देवगन यांनी डिरेक्शन पण केलं आहे, प्लस स्वतःसुद्धा स्क्रीनमध्ये काम केलं आहे. त्यांचं काम तर जबरदस्त आहे, मला स्वतःला खूप आवडलं. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको, कारण ते तर अक्षरशः अभिनयाचे बादशाह आहेत, त्यामुळे शब्द फेक आणि यु नो स्टोरी सगळं काही जबरदस्त होतं. त्यामुळे सर ते शेवटी स्कायलाईन 777 हे विमान त्रिवेंद्रमवरती उतरलं का बँगलोरमध्ये उतरलं का कोचीमध्ये उतरलं हे पाहण्यासाठी थिएटरमध्ये जरूर जा. आणि ॲज युजुअल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलचा सपोर्टसाठी लाईक अँड शेअर करा. भेटूयात पुढच्या शनिवारी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय फॉर नाऊ.